मोदीजींनी इथे 19 सभा घेतल्या, रोड शो आहे, मुंबईत सभा आहे, तर मग तुमच्याबरोबर जर खरी शिवसेना आहे, खरी राष्ट्रवादी आहे, तर मोदींना मग एवढी मेहनत करण्याची काय गरज आहे? जेव्हा बाळासाहेब ठाकरेंची एकत्रित शिवसेनाही आमच्या सोबत होती, त्याही वेळेस मोदीजींनी 13 सभा केल्या होत्या. आणि आता सभा वाढण्याचे दोन कारण आहेत. एक, तेव्हा 4 टप्प्यात मतदान होतं आणि प्रत्येक टप्प्यात 3 किंवा 4 दिवसाचं अंतर होतं, त्यामुळे सभा घेण्यावर लिमिटेशन होतं. यावेळेस 4 5 टप्पे झालेले आहेत आणि अनेक टप्पे असे आहेत की ज्यात 7 दिवसाचं अंतर आहे, त्याच्यामुळे सभा घ्यायला स्कोप जास्त आहे. त्यामुळे प्रत्येक टप्प्यामध्ये आम्हाला तारीख मिळाली, आम्ही मागत होतो, मागच्या वेळेस मागायचो पण स्कोपच नव्हता. दुसरं असं आहे, आत्ता आमच्यासोबत जी राष्ट्रवादी आहे आणि जी शिवसेना आहे, अर्थातच दोन भाग झालेले आहेत. काही ना काही मतं त्यांची ही त्या ठिकाणी स्प्लिट झालेली आहेत. काही मतं उद्धव ठाकरेंसोबत गेली असतील, काही मतं शरद पवारांसोबत गेली असतील. त्यामुळे आम्ही यावेळेस असा निर्णय केला की त्यांचे जे काही कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत त्याही आपण फोकस केल्या पाहिजेत. म्हणजे आता फरक कसा आहे की यापूर्वी समजा आम्ही धाराशिव, उस्मानाबाद आणि लातूर, इकडे शिवसेना असायची, इकडे आम्ही असायचो, दोघांची एकत्रित सभा घ्यायचो औस्याला. आता आम्ही वेगळी घेतली, त्यांना म्हणजे आमची सभा लातूरला घेतली आणि राष्ट्रवादीकरता आम्ही धाराशिवला सभा दिली. म्हणून 1-3-4 सभा त्यांच्या वाढल्या. आता त्यांच्या आमच्या नेत्याला लोक ऐकायला येतात, आम्ही का बोलवू नये? कोणाला का एवढं पोटात दुखतं की आमचे नेते इथे येतात? आम्ही बोलोच, आम्हाला तर यापेक्षा जास्त सभा झाल्या तरी पाहिजेत, कारण लोकांना आमच्या नेत्याला बघायचं. तुम्ही बघितलं असेल, 1-1 सभा रेकॉर्ड तोडणारी झाली. आणि समाजातला गरीबातला गरीब घटक हा त्या सभेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मोदीजींनी कमाई आहे मोदीजींची.